नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा हा धुमाकूळ करण्याची आवश्यकता देखील समोर आली आहे. लातूरला पावसानं झोडपून काढलंय. लातूरमधील घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे, त्यामुळे लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातील उमरखेड पुसदसह परिसरातील शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. नदीकाठच्या ग्रामस्थांच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीतील पिकाची कामांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जायकवाडी धरण सध्या 84.90% भरलंय. जायकवाडीमध्ये जवळपास 48,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागानं केली आहे, त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. मागील 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसतोय, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातोय की काय अशा धास्तीनं शेतकरी चिंतेत सापडलाय. वर्धा जिल्ह्यातील धानोळीमधील लोअर वर्धा प्रकल्प क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे लोअर वर्धाच्या धरणाचे पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे लोअर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुमारास भोकरदन जाफराबाद या तालुक्यामध्ये रिमझिम, तर मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. मंठा शहरासह तालुक्यातील आंबोडा कदम परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी शिरलं असून काही गावांचा संपर्क देखील तुटलाय. हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानं कयाधू नदीला पूर आलाय. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान कयाधू नदीला आलेल्या पुराची दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत जोरदार पाऊस बरसतोय. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. बहुतांश भागामध्ये पिकं पाण्याखाली गेली आहेत, तर शेकडो घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यामध्ये इंजोरी आणि जांभणी या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. शेतातून परत येताना एक शेतकरी दाम्पत्य 2 बैलांसह वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत पती पत्नी आणि 1 बैल बचावले असून 1 बैलाचा मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे पूस नदीला पूर आला असून पुराच्या पाण्यात भलतंच धाडस करणं एका तरुणाच्या अंगलट आलंय. पुराच्या पाण्यातून जाताना पाण्याचा वेग अधिक झाल्यामुळे नदीच्या पुलावरून युवक वाहून गेलाय. बीडच्या माजलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. कोथळामधील सरस्वती नदी त्यामुळे दुथडी भरून वाहतेय. नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे कोथळा सिरसाळा या गावांचा संपर्क तुटलाय. तसंच मुसळधार पावसामुळे पिंपरी साळेगाव खतगव्हाणमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. बीडच्या माजलगाव शहरामधील रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचलंय, तर पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुक्ताईनगरमध्ये काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पुसदमधील खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद करण्यात आलाय. जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. यवतमाळमधील पुसदच्या बोरगडी कोपरा नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यामध्ये यश आलंय. शेतात दूर काढणीसाठी शेतकरी गेला होता, त्याचवेळेस मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यानं तो अडकला. मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकानं बोटीद्वारे या शेतकऱ्याला रेस्क्यू केलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आलाय, त्यामुळे राळेगाव वरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. शिवाय कोसारा ते माढेली हा मार्ग सुद्धा बंद झालाय, त्यामुळे सगळ्या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शेतातही पाणी शिरल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. परभणीत मुसळधार पावसामुळे सावळी गावातील ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय, तर अनेक वाहनं सुद्धा पाण्यामध्ये बुडाली आहेत.
हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरती असणारा सावरखेडा येथील पूल पाण्याखाली गेल्यानं हा पूल थोडासा खचलाय. पाण्याचा प्रवाह आणि प्रवास वाढल्यामुळे हा पूल खचला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हिंगोलीच्या सावरखेडा गावानजीक असलेल्या नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. दरम्यान पुरामध्ये चार शेतकरी अडकले होते. या चारही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलंय. यावेळी आमदार संतोष बांगरांनी रेस्क्यू टीमसोबत शेतकऱ्यांना बाहेर काढण्यास मदत केली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परभणी तालुक्यातील दैठणा पोखरणी ब्राह्मणगाव या परिसरामध्ये खूप मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी साचू लागलंय. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणंही अडचणीचं झालंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ओढ्यांना पूर आलाय. त्याचबरोबर शहरातील सिद्धार्थनगर कुशालनगर केमिस्ट भवन परिसरातील लोकांच्या घरातही पाणी शिरलंय. वर्ध्यात नाल्यावरील पूर खचल्यामुळे आजोबा आणि नात पाण्यामध्ये वाहून गेलेत. हिंगणघाट तालुक्यातील चांदकी इथं ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून दोघांचाही सध्या शोध सुरू आहे. तर यानंतर आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. वनराज आंदेकर यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आता हाती येते. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी आंदेकर यांच्यावरती कोयत्यानंही वार केलेत. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गणेश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड तुषाराबा कदम अशी संशयित आरोपींची नावं आता समोर येत आहेत. घरगुती वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अतिमुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. मानोरा ते करंजा रस्ता पुरामुळे बंद करण्यात आलाय. तर इंजोरी गावाजवळील नालाही ओव्हरफ्लो झाल्यानं इंजोरी जामदरा रस्ता बंद पडलाय. त्यामुळे शेतात गेलेले अनेक शेतकरी त्यामध्ये अडकले. वाशिम जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. वाशिममध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हिंगोलीला मुसळधार पावसानं झडपून काढलंय. वसमत तालुक्यामध्ये आंबा शिवारामध्ये ओढ्याला पूर आलाय. त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. गावातील महारुद्र मंदिरातही पाणी शिरलंय. वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय. पावसामुळे परिसरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी पसरलंय. बाजारपेठेतील दुकानं घरं बँका आणि एटीएममध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. परभणीतील पालम तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. 13 गावांचा संपर्कही तुटला असून पुलावर ओढ्या नाल्यांचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला मोठा त्रास सहन करावा लागतोय. वाशिम जिल्ह्याच्या शेलू बाजार परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे श्री मरीमाता मंदिराजवळच्या नाल्याला मोठा पूर आलाय. पुरामुळे नागपूर संभाजीनगर महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये रविवारी कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला. तर मेथीच्या भाजीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळाला. कोथिंबीरीला 20,000 रुपये शेकडा तर मेथीचा दर 10,000 रुपये शेकडा भाव मिळालाय. आतापर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील 20,000 रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबीरीला मिळालाय. आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आता चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता लसूण भेंडी गवार कोबी फ्लावर घेवड्याच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे. तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दर वाढल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, मला मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देऊन अधिकारी करायचंय असं वक्तव्य मनोज रांगे पाटलांनी केलंय. राजगुरुनगरमध्ये ते बोलत होते. राजगुरुनगरमध्ये मोठी सभा घ्यायची असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. भुसावळमधील बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली आहे. बसस्थानकात मोठमोठाले खड्डे पडल्यानं तलावाचं स्वरूप आलंय. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीनं लाडक्या बहिणीला समर्पित दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहीहंडीमध्ये अनेक नामवंत सिनेकलाकार उपस्थित होते. दहीहंडी स्पर्धेला सिने अभिनेता चंकी पांडे तुषार कपूर शरद केळकर यांची हजेरी होती.